गेलाय हा मुलगा काहीच कळत नाही. फोन पण स्विच ऑफ करून ठेवलाय. दुपारी घडलेल्या रामायणानंतर जो चिडून गेलाय तो अजून परतच नाही आलेला. काय करू, कुठे शोधून याला? त्याला हा धक्का नक्कीच सहन झाला नसेल. बरोबर आहे ना, ज्या आईला आयुष्यभर देवी मानलं, जिची इतकी पूजा केली, त्या आईने असा दुष्टपणा केल्यावर सहन नाहीच होऊ शकत. पण हे सगळं जेव्हा माझ्या बरोबर घडत होतं तेव्हा ते मी कसं सहन केलं हे का नाही बघत आहे तो? नाही, कदाचित बाबा म्हणतात तेच बरोबर आहे. बायका खूप सहनशील असतात, पण पुरुषांनी वरवर कितीही दाखवलं तरी ते आतून खूप दुबळे असतात. प्रसादला हा धक्का झेपलाच नसेल. पण कुठे चाललाय ते मला सांगून तरी जायला हवं होतं, किंवा एक फोन तरी करायला हवा होता त्यांनी. हे शोधू, काय करू, काहीच कळत नाही. मला असा हताश होऊन नाही चालला, काही ना काहीतरी करावंच लागेल आता मला. भेटला का ग? आलंय आलंय तुझ्याबरोबर प्रसाद? नाही, मी सगळीकडे बघितलं पण नाही दिसला कुठे. असा कसा घर आंगून गेला माझ्यावर? तळहातावरच्या फोडासारखं झपलं होतं ना ग त्याला. त्याचा किती जीव आहे माझ्यावर, माझ्याशिवाय पान सुद्धा हलत नाही ग त्याच. एवढ्याशा गोष्टीचा केवढा तो मनात राग धरलाय. ते लहान होत ना 7 वर्षाचा, तेव्हा असंच रागून गेलं होतं, गच्चीत जाऊन बसला होता. सगळीकडे शोधलं माहितीये, बाबा तर पोलिसात जायला निघाले होते. तेवढ्यात कोणीतरी येऊन सांगितलं की तो गच्चीत आहे. तसेच धावत गेले होते ग मी, पायात चप्पल सुद्धा घातली नाही. तार उसून बसला होता माझ्यावर. का? तर आपल्या शेजारचा चिंटू, त्याच्यावर मी रागवले म्हणून हा माझ्यावर रागवला होता. अजूनही तसाच आहे ग तो मनाने. 7 वर्षाचा म्हणून त्याची काळजी घ्यायची, म्हणून जपायचं त्याला. पण आता गेलाय तो तुझ्या हातातून, आणि आई तुला सांगते हे सगळं वृंदामुळे झालंय. तू जरा तुझं तोंड बंद ठेव प्राची. अगं आई, मी का माझं तोंड बंद ठेवू? हे सगळं वृंदामुळेच झालंय. सगळ्यांना आपली सारखी तिची काळजी, तिचं कौतुक. तुला माहिती आहे आई, हरीश सुद्धा तिची बाजू घेऊनच मला बोलत होता. काळजी वाटते त्याला तिची. काय सोनं लागलंय ना त्या वृंदाला मला कळतच नाहीये. वृंदाच्या बाबतीत ना नेहमी त्याला आपलीच चूक दिसते. पुरे झालं ग बाई तुझं हरीश पुरा. माझ्या लेकरासाठी माझं जीव टांगणीला लागलाय. तुझं आपलं सारखं ते हरीश हरीश हरीश. फोन लाव चल प्रसादला. आता यायच्या आधीच मी त्याला फोन केला होता. बंद आहे त्याचा फोन. परत लाव. अगं 2 मिनिटात काय होणार आहे आई? अगं काय अक्षर शिकवणार आहेस का मला प्राची? इथे माझा पोरगा डोक्यात राख घालून गेलाय ग. तुला परवा नाही आहे का त्याची? अगं बहीण आहेस का वैरीण आहेस बाई, लाव ना ग परत फोन. मी प्रसादला बघून येते. आई तुम्ही काळजी करू नका, तो कुठेही लांब गेला नसेल. असेल इथेच कुठेतरी, मी बघून येते त्याला. प्र
येणार आहे बाबा परत. इतकं रागवतात घरी कधी कोणी आईवर. आई वाट बघते ना रे प्रसाद. ये ना रे सोनिया. ये बाबा परत. काय करून दे कुठं चाललीस काका. तुम्ही प्रसादला बघितलाय का. प्रसाद नाही दुकानात नाही. नाही माहित नाही तो कुठे गेलाय. मी काळजी करण्यासारखा नाही ना. नाही. अरे नाही म्हणत पण तोंडावरून कळतंय मला. काय झालं सांग. काय झालं. हो काका खरंच काही नाही. मी बघते. नक्की. हो बरं काय लागली म्हणत सांग मला. मी आहे घरात. हा चल. काय गं वृंदा सकाळपासून काय गोंधळ चालू आहे घरी. कुठे काय. हे बघ माझ्यापासून काही लपवू नकोस. ती मंद प्राची येऊन तुझ्याबद्दल वाईट साईड बोलत होती. ती होती म्हणून सोडलं. दुसरं कोणी असतं ना तर दात पाडून हातात दिले असते. हरीश आता ते सगळं सांगायची वेळ नाहीये रे. प्रसाद रागावून गेलाय घरात. कुठे गेलाय काहीच कळत नाहीये. काय गेलाय. का गेलाय पण. नाही माही. खर तर ना घरी आज खूप रामायण महाभारत झालं म्हणून तो चिडला आणि निघून गेला. कधीचा त्याचा फोन ट्राय करते पण फोन पण स्विच ऑफ आहे. हे बघ तू काळजी नको करूस. मी प्रसादला शोधून आणतो. तू घरी जा. नाही मी पण तुझ्या बरोबर येते प्लीज. हे बघ वृंदा तुझी मनस्थिती ठीक नाही आहे. मी त्याला शोधून आणतो म्हणलं ना. तू जा घरी. नाही हरीश माझं अजिबात घरी मन लागणार नाही. प्लीज मी तुझ्या बरोबर येते ना. वृंदा. अरे हरीश तुझ्याकडे गाडी आहे ना. हो. तू गाडीवरून प्रसाद नाक्यावर आहे का बघ. आणि तू शिंदे वहिनींच्या इथे आहे का बघ. जरा मी गच्चीत एका बघतो. जरा शोधूया. आई अग किती रडशील. पुन्हा रडू आता बास. तुझ्या नवऱ्याला हे सगळं खूप महागात पडणार आहे. लक्षात ठेव. आणि सामान बांधा तुमचं आणि डोक्यावरती दुसरं छप्पर बघा. आता प्राची जरा गप्प बसशील का ग तू. मी का गप्प बसू. अगं हिच्या नवऱ्यामुळे झालंय ना सगळं. काय गरज होती ग जीजूंना वृंदाची बाजू घ्यायची. त्यांच्यामुळेच ती वृंदा फुकटचा भाव आणि सगळी सिंपथी खाऊन गेली. तू उगाच चुकीची ठरली ना दादा पुढे. अग माझे आई मला काहीही ऐकायचं नाहीये. तू गप्प बस. म्हणजे गप्प बस. एक शब्दही बोलू नकोस ग. जा चल निघ. मला काय करायचंय. मी जाते. तू पण जा. नवऱ्याकडे जा. नको थांबू इकडे बाई. देवा माझ चुकलंय. दे माझ चुकलं. मला माफ. अहो चला ना आतमध्ये. किती वेळ इथे बसणार आहात. हो असं काय करताय. इतके का रागवताय. दिवसभर माझ्याशी एकही शब्द बोलला नाहीत. इतकं चुकलं का माझ. तुझ नाही माझं चुकलं. तुझ्यासारख्या बाईवरती मी प्रेम करतो ना हे माझं चुकतंय. सॉरी खरंच सॉरी. मी तुमच्यावरती संशय घ्यायला नको होता. खरंच माझं चुकलं. पण नंतर मी सगळ्यांसमोर सांगितलं ना की माझा नवरा माझी खोटी शपथ घेणार नाही म्हणून. सॉरी ना. उपकारच केलेस माझ्यावरती. मेहरबानीच केलीस. बाई
मी अजून जिवंत आहे, गेलेलो नाहीये. प्लीज एवढं रडू नकोस, प्लीज. आई सोन्या, आता गळा काढायला काय झालंय आपल्याला? प्रसाद अजून घरी आला नाहीये. मग त्याला मी काय करू आता? शोधून आणा ना तुम्ही. मला सांगून गेला कुठे गेला तो? कुठे जाऊन शोधणार त्याला? तुम्हाला सांगून गेला असत तर काळजीच केली नसती ना. आपण जाऊन आणला असत ना. आपण जाऊन पण गेलाय ना. बर, ह्या अशा कजाक बाईला कंटाळूनच गेला असेल. जा जा प्रसाद, जा परत येऊच नको, जा. असं का बोलता हो तुम्ही? काय बोलता म्हणजे काय? हे त्यांनी आहे ना खूप आधीच करायला हवं होतं. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? आता मला काय वाटायला हवं? नाही वाटत आहे काही. सॉरी, म्हणजे मलाही खूप वाटतंय त्याच्याबद्दल, की काळजी वाटते त्याची. खर तर काळजी करू नकोस, भूक लागल्यानंतर परत येईल. आता आपण काय करायचं? आपण काय करायचं म्हणजे? एवढे राडे झाल्यानंतर या घरात नाही राहावंसं वाटत. मला तर खरंच बरं नाही वाटत. जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे ना. का नाही बरं दिसणार आपण इथे राहिल्यावर? माझं काय चुकलं? मला कशाला लाज वाटायला हवी? लाज वाटायला हवी ना, तर ती तुझ्या आईला वाटायला हवी, तुला वाटायला हवी. नवऱ्यावरती संशय घेते. नाही, ते म्हणतात ना खान तशी माती, तसंच आहे. कांता चोरगीचीच पोरगी आहेस तू, अजून दुसरा काय वागणार? आणखी किती सॉरी म्हणू? सॉरी मंदम म्हणते ते पण बरोबर आहे. असंही त्या घरात राहायचा कंटाळा झालाय. एकदा वृंदाशी घरा संदर्भात बोलायलाच हवं मला. जोपर्यंत माझा प्रसाद घरी सुखरूप येणार नाही, तोपर्यंत मी अन्नाला हात सुद्धा लावणार नाही.